बारावीचे पेपर तर चांगले गेले होते, तरी पण भीती वाटते. चांगले मार्क्स मिळतील ना? अगं तू एवढी हुशार, अभ्यास होईस, मग टेन्शन कशाला घेते? तुला तर माहीत आहे मला माझ्या बळावर इंजिनियर व्हायचं आहे आणि डोनेशन वगैरे द्यायची आपली परिस्थिती नाही आहे. पण श्वेता तू तर सतत पहिली येतेस अगदी शाळेपासून, मग टेन्शन का घेते? नशिबाची भीती वाटते गं, नशिबामुळे काही गडबड झाली तर. श्वेता तुला एक उपाय सांगू? उपाय सांग ना. माझ्या ओळखीचं एक ज्योतिषी आहेत, अगदी परफेक्ट भविष्य सांगतात, आपण त्यांना विचारूया, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. खरंच? पण ते किती पैसे घेतील? अगं विद्यार्थ्यांना फ्री मार्गदर्शन करतात. काय सांगतात? चल मग आत्ताच जाऊया. कोण हवंय? आम्हाला गुरुजींना भेटायचं. काय अडचण काय? पण आपण कोण? मी त्यांचा शिष्य. आम्हाला परीक्षेचा रिझल्टचं टेन्शन आलं. ठीक आहे ठीक आहे, गुरुजी ध्यानाला बसले, थांबा मी आलोच.
इच्छा आहे अजित कुमारच्या ह्याचं भिंग फोडलंच पाहिजे. शहरातील नामांकित ज्योतिषी म्हणतो आणि असलं वागणं. हॅलो हर्षा. अरे हो हो, तुझ्या न्यूजपेपरसाठीच बातमी. ठीक आहे भेट मला. अरे अजित कुमार ज्योतिषी. हां अजित कुमार. त्याच्याकडे बहीण गेलेली म्हणजे का? अरे ते 12 टेन्शन झालं. अच्छा मग तर वाईट वागला ते. काय म्हणतो यार आपण आहे ना त्याचं भिंग फोडलं पाहिजे त्यासाठी सुद्धा बोलू. माझ्याकडे नाही मस्त प्लॅन. प्लॅन बोला कोणाचं काम आहे गुरुंकडे? माणसं बरीच वर्ष झाली मुलं होत नाहीये. असं जात तुम्ही नाही फक्त बाईंनी. अहो मी तिचा नवरा आहे. हो पण अडचण त्यांना आहे. बरं ठीक आहे तुझा. नमस्कार बुवा. ये बालिकी. बस काय अडचण काय तुझी? मला 6 लग्नाला झाली पण मूल होत नाही. हात बघू तुझा. आहा काय सुंदर हात आहे. मला सगळं कळतं बालिके. मला सगळं कळतं. तुझ्या मनात आत्ता काय चाललं सगळं कळत. तुझ्या हृदयात सगळं कळत. हो का? प्रसिद्ध ज्योतिष अजित कुमार आता उद्याचा पेपर वाचा. अरे हे काय चाललंय? अरे हा कोरा. हे घे तुझं भविष्य. हा घेतो. सोडा सोडा.